आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंहपुरातील सुरेश मुडलगी कुटुंबियांनी मयुरी देशिकाईचे घातले डोहाळे जेवण. प्राणी मात्रावर दया करा, मुलांप्रमाणे वागणूक द्या, दिला संदेश. कोणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग, हे गाण्याचे बोल राजीव गांधी नगर झोपडपट्टीत कोणा महिलेसाठी नाही तर मुडलगी कुटुंबियाच्या देशी गायीसाठी महिलांतर्फे गाण्यात येत होते. जयसिंहपूर शहरातील राजीव गांधी नगरातील सुरेश मुडलगी यांनी मयुरी नावाच्या देशी गायीचे डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्यात आला. सुरेश मुडलगी यांच्या मयुरी देशी गायीला सातवा महिना सुरू आहे. महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्यात येतो, अगदी त्याचप्रमाणे देशी गायीचा हा डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्यात आला. सुरेश यांची परिस्थिती अगदी हलाखीची असली तरी गायीचे सर्व कुटुंबियाने प्रेमाने संगोपन करतात. घरातील सुरेश मुडलगी हे मयुरी नावाच्या गायीला आपल्या कुटुंबातील एक भाग म्हणून मानतात. महिलेच्या डोहाळे जेवणाप्रमाणेच मयुरी गायीचा सोहळाही यावेळी मोठ्या उत्साहात पार पडला. हार पायात फुलांच्या कड्यांनी गायीला सजवण्यात आले होते. 21 सुहासिनींनी महिलांनी गायीची ओटी भरली, त्याचप्रमाणे परिसरातील सर्वांना निमंत्रण करण्यात आले होते. या सोहळ्यास 500 जणांनी उपस्थिती लावली. सुरेश लिंगप्पा मुडलगे राहणार जयसिंहपूर. गायी 2014 मध्ये मी आणली पाडी. लहानपणी एकदम लहान होते. डोळे जेवण घालायचं कारण गाय आणल्यापासून माझं चांगलं चाललं आणि घरात भरपूर जनावरं दूध दुभत्याची झाले मिळाले म्हणून गाईचं डोळे जेवण मी घातलं. या गाईला मी लाडाने नाव देशी गाईला नाव ठेवलेलं आहे मयुरी. लाडाने बोलवतो मयुरी म्हणून. ही गाय आणायच्या आधी मी नुकसान हिजत होतो. ही गाय आणल्यापासून माझ्याकडं पहिला आधी 6 होते, आता 12 जनावरं वाढत चालली. या गायीमुळे मला म्हणून मी या गायीचे डोळे जेवण घालत आहे. आत्ताच आपण पाहिलं की मुडलगी कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचं पद पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करीत असलेल्या देशी गायीचे डोहाळे जेवण घालत असताना त्यांनी प्राणी मात्रावर दया करा, त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वागणूक द्या असा संदेश दिला. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.